ईएमपीसी कट्टा चैनल चे लेटेस्ट वीडियो सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ गावटे स्पर्धाग्रामच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरती तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, जो कंबाइन बी चा पेपर झाला 9 जुलै 2022 ला, जो पेपर झाला सॅटरडेला, त्याचे संभाव्य आंसर आपण घेऊन आलोय। जितका ऍक्युरेट करता येईल तितका प्रयत्न केलेला आहे। जर कंबाइन बी चा आपण कालचा पेपर पाहिला तर त्या पेपर मध्ये लक्षात ठेवा 80% क्वेश्चन हे अगदी सहज होते, तुम्हाला पण माहिती आहे। परंतु 20% जे असे प्रश्न होते, काही प्रश्न की ज्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं, तर त्या गोष्टीला घेऊन आपण या ठिकाणी जितकं काय ऍक्युरेट प्रश्न सोडवता येईल तितकं आपण पुढे जाणार आहेत। लक्षात ठेवा, जाऊया प्रत्यक्ष क्वेश्चन काय आहेत याच्याकडे जाऊयात। चला बघा पहिला क्वेश्चन काय आहे। पहिला क्वेश्चन काय आला, यू ऑट टू कन्सिडर इट टुवर्ड्स युअर पेशंट्स। ओके, आता इथं ऑट टू आहे। ऑट टू काय म्हणजे हा प्रश्न आला मॉडल ऑक्झुलरीवरचा। हा प्रश्न काय आहे, मॉडल ऑक्झुलरी, मॉडल ऑक्झुलरीवरचा हा प्रश्न आहे। मग इथं मॉडल ऑक्झुलरी काय केलंय, तर ऑट टू मॉडल ऑक्झुलरी आपल्याला विचारलेलं आहे। आता ऑट टू चा यूज काय होतो लक्षात ठेवा। ऑट टू एक तर काय सांगतं, मॉरल ऑब्लिगेशन सांगतं। काय सांगतं, मॉरल ऑब्लिगेशन सांगतं, लक्षात ठेवा। म्हणजे आन्सरकडे तर आपण जाणारच आहे, थोडस विस्तृतपणे बघण्याचा प्रयत्न करूयात। मॉरल ऑब्लिगेशन सांगतं किंवा ड्युटी सांगतं। काय सांगतं, ड्युटी, किंवा एकतर डिझायरेबिलिटी सांगतं। काय सांगतं, डिझायरेबिलिटी सांगण्याचं काम करतं मॉडल ऑक्झुलरी हे, ऑट टू। ओके, आता याच्यामध्ये ड्युटी किंवा ओके दोन गोष्टी असतं, एक मॉरल ड्युटी असेल बरोबर, किंवा बरोबर ड्युटी किंवा डिझायरेबिलिटी, याच्यामध्ये ऑप्शन कडे जाऊयात आपण। आता बघ, मॉरल ऑक्झुलरी जर विचार केला आपण तर याच्यामध्ये काय आहे, तर पहिला ऑप्शन इकडे बघा कट करता येईल आपल्याला, मिल्ड कंपल्शन। तर इथं काय सांगितलंय, सरळ सरळ तुम्ही पेशंटच्या बाबतीमध्ये कन्सिडर असणं गरजेचं आहे, पेशंटच्या बाबतीमध्ये केअरफुल असणं गरजेचं आहे। काय असणं गरजेचं आहे, केअरफुल असणं गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे। आणि म्हणून करिता आपल्याला इथं मिल्ड कंपल्शन तर उत्तर घेता येणार नाही किंवा नेसेसिटी पण नाही। ओके, कारण ते एकतर केअर करणारा तो डॉक्टर असेल किंवा नर्स, कुणीही व्यक्ती असू द्या, ओके, पेशंटच्या बाबतीमध्ये काय असणं, कन्सिडरेट असणं गरजेचं आहे, अशा पद्धतीचं वाक्य आहे। म्हणून इथं ऑब्लिगेशन ऑप्शनमध्ये दिलंय, पण जर इथं मॉरल ऑब्लिगेशन असलं असतं तर मग आणखी कन्फ्युजन झालं असतं। म्हणजे इथं नुसतं ऑब्लिगेशन येणार नाही, इथं शुड किंवा मस्ट आपण वापरू शकतो। ओके, म्हणून इथं ऑब्लिगेशन हा पण आन्सर येणार नाही। म्हणून इथं येतं मित्रांनो मॉरल ड्युटी। काय येतं, मॉरल ड्युटी म्हणजे काय, तर तुमचं ओटू हे नैतिक कर्तव्य सांगण्याचं काम करतं, म्हणून इथं मॉरल ड्युटी आन्सर येणार आहे। म्हणून आपला आन्सर बी आहे। बी कुठं आहे ते बघावं लागेल, आन्सर नंबर 3। म्हणजे आपलं जे आन्सर असणार आहे ते आन्सर असणार आहे मित्रांनो 3 नंबरचं। ओके, चला, मॉरल ऑब्लिगेशन काय सांगतं, ऑट टू हे मॉरल ऑब्लिगेशन सांगतं, ड्युटी सांगतं किंवा डिझायरेबिलिटी सांगतं, ह्या 3 गोष्टी आहेत। ओके, आन्सर नंबर 3। आन्सर आपल्याला ऑप्शन किती आहे आणि खाली ऑप्शन सब ऑप्शन मध्ये कुठला पर्याय दिला हे आपल्याला महत्वाचं असतं। तिथं पण मग सिली मिस्टेकमुळे एखादा दुसरा मार्क आपला जात असतो, ते बी होता कामा नये। आता सेकंड क्वेश्चन काय बघा, 52 चा क्वेश्चन आहे। द सीप वॉज रेक्ट, हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न रिपीट आहे। हा प्रश्न जर आपण बघितलं तर हा प्रश्न आहे बघा राज्यसेवा, राज्यसेवा 2016 ला पण अशा पद्धतीचा प्रश्न आला होता, त्याच्या इतर अदर एक्झाम्पला पण आलेला आहे। जस जर विचार केला तर राज्यसेवा 2016 ला हा प्रश्न आला होता, हा प्रश्न रिपीटेड आहे। रिपीटेड जरी असला तरी याच्यामध्ये काय होतं, राज्यसेवेला 3 सेंटेन्स दिली होती, आता 4 सेंटेन्स दिलेले आहेत। ओके, एक सेंटेन्स वाढवलंय, बघूया आपण प्रश्न काय आहे। बघा चला, द सीप वॉज रेक्ट। ओके, तुम्हाला आन्सर 100% येतं याचं, तुम्ही सांगू शकता। ओके, बघा, द सीप वॉज रेक्ट। ओके, आणि एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड वॉज ड्रोन्ड। ओके, आता इथं काय झालेलं आहे, एव्हरी मॅन आलेला आहे। ज्यावेळेस ईच आणि एव्हरी, ईच आणि एव्हरी हे जर ऍज अ डिटर्मिनर म्हणून आले, ऍज अ डिटर्मिनर ऍडजेक्टिव्ह म्हणून आले, मॉडिफायर म्हणून आले नाउनच्या अगोदर, तर किती वेळा येऊ द्या किंवा अँड न जोडू द्यात, 100% वर्ब हे काय घ्यायचं, सिंग्युलर घ्यायचं। काय घ्यायचं, वर्ब सिंग्युलर घ्यायचं। आणि म्हणून हे पहिलं सेंटेन्स मित्रांनो करेक्ट आहे, पहिलं सेंटेन्स काय करेक्ट आहे, कारण इथं वॉज हे सिंग्युलर वर्ब वापरलेलं आहे। दुसरा जो मुद्दा आहे, द सीप वॉज रेक्ट अँड एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड वर आलं, इथं असं वर येणार नाही, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे। म्हणजे बी तर आन्सर आपलं येणार नाही, लक्षात आलं, बी ओनली आन्सर येईल का, नाही, आपलं आन्सर आहे मित्रांनो ए, ए करेक्ट आहे।
म्हणजे ए बी पण ऑप्शन नाही. लक्षात आलं, म्हणजे बी ऑप्शन तर इथं कटणार आहे, ए ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये ए आहे तेच आपलं आन्सर येणार आहे. म्हणजे याचा अर्थ हे दोन ऑप्शन आपल्याला एलिमिनेट करता आले. ओके, असं आपल्याला ऑप्शन जर आपण एलिमिनेट करत गेलो तरी सोपा जरी प्रश्न आला तरी आपला वेळ वाचतो ना, आणि म्हणून त्या गोष्टी करायच्या. एकतर आन्सर चार नंबर येईल किंवा आन्सर एक नंबर येईल. दुसरा जो मुद्दा आहे, द शिप वॉज रेक्ड अँड एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड आर, म्हणजे हे सेंटेन्स बघा, हे सेंटेन्स फक्त काय केलं आयोगाने एक्स्ट्रा दिलं, कधी 2016 जो प्रश्न विचारला होता त्याच्यात हे सेंटेन्स नव्हतं, फक्त तीन सेंटेन्स होते, फर्स्ट सेकंड आणि फोर्थ नंबरचा सेंटेन्स होता, थर्ड नंबरचा सेंटेन्स दिलं नव्हतं सी नंबरचं, ते फक्त एक्स्ट्रा दिलं, वेगळं काहीच केलेलं नाही. ओके, आता बघूयात पुढे जाऊन. आणि मग हे सेंटेन्स पण चुकीचा आहे, याचा अर्थ ए आणि बरोबर इथं सी तर ऑप्शन नाही, म्हणजे ते पण आन्सर नाही. राहिला मुद्दा, द शिप वॉज रेक्ड अँड एव्हरी मॅन वुमन हॅड. आता मित्रांनो, ज्यावेळेस अग्रीमेंट किंवा कन्कर्ट आपण टॉपिक बघत असतो, ज्यावेळेस सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट मध्ये काय होतं लक्षात ठेवा, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट मध्ये किंवा सिंटॅक्स मध्ये सब्जेक्टनुसार ज्यावेळेस आपण वर्ब घेतो त्यावेळेस काही रूल असतात, याच्यामध्ये जास्तीत जास्त फोकस हा मित्रांनो सिंग्युलर आणि प्ल्युरल या दोन गोष्टीवरती असतो. हे जे हॅड आहे तो कॉमन फॉर्म आहे, म्हणून अग्रीमेंट मध्ये ते गृहीत धरलं जात नाही, म्हणून चार नंबरचा सेंटेन्स सुद्धा आपल्याला इथं रॉंग करायचं आहे, म्हणून अग्रीमेंटमध्ये हे अग्रीमेंटनुसार चुकीचं आहे. ऍक्च्युली जर सेंटेन्सचं फॉर्मेशन बघितलं किंवा टेन्स बघितला तर ऍक्च्युली करेक्ट सेंटेन्स आहे, परंतु अग्रीमेंटमध्ये हे गृहीत धरलं जात नाही म्हणून हा पर्याय येणार नाही. आणि 2016 जरी पेपर बघितला तर त्याच्यासुद्धा हे सेंटेन्स मित्रांनो रॉंग दिलेलं आहे, त्याच्यामुळं 100% आपला आन्सर काय असणार आहे मित्रांनो, हे तिन्ही सेंटेन्स चुकीचे आहे, म्हणजे ए ओनली म्हणल्यानंतर आपल्याला ऑप्शनमध्ये व्यवस्थित जावं लागतं, कारण ए हा ऑप्शन त्यांनी फोर नंबरला दिलेला आहे, म्हणून आपला आन्सर झालं चार नंबर. ओके, चला ए ओनली करेक्ट आहे, वरती करेक्ट विचारले. जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडं. द मिलिटरी बरोबर इज गोईंग टू ले अ ट्रॅप टू अरेस्ट द टेररिस्ट. आता इथं काय केलंय, द अंडरलाईन मित्रांनो इथं इज गोईंग टू ला आहे, काय आहे इज गोईंग टू ला. आता सेम असाच प्रश्न राज्यसेवा 2016 विचारला होता, काय राज्यसेवा 2016 असा एक प्रश्न विचारला होता, ज्या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं तर प्रश्न असा होता, वी आर गोईंग टू डिस्कस, वी आर गोईंग टू डिस्कस द इश्यू, we are going to the issues in details. we are going to, आता इथं महत्वाचं काय, डिस्कस आलंय, डिस्कस हे विवन आहे, काय विवन आहे, आणि इथं आर गोईंग टू हे टू बी चा फॉर्म आहे, आणि इथं प्लस आयएनजी आलंय, आयएनजी प्लस टू आलेला आहे. अशी जेव्हा रचना असते टू बी च्या फॉर्म नंतर व प्लस आयएनजी ज्याला टू लागलं असतं पुढे मेन वर्ब असतं, त्यावेळेस ही जी गोईंग टूची रचना आहे, बघा इथं काय आलेला आहे, इज हे टू बीचा फॉर्म आलेला आहे, आणि इथं गोईंग टूची रचना आली, आणि इथं मात्र पुन्हा वी वन आलं. अशा वेळेस हा जी कन्सेप्ट असतं ही कन्सेप्ट काय सांगते तर नियर फ्युचर सांगण्याचं काम करते, काय करते नियर फ्युचर. आता ऑप्शनमध्ये जर आपण बघितलं, इंटेन्शन टू परफॉर्म अ सर्टन ऍक्शन इन द नियर फ्युचर, पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. जर प्लॅनड ऍक्शन म्हणलं तर कसं असतं की भविष्यातला आपण ज्यावेळेस प्लॅन करतो त्यावेळेस एखादी ऍक्शन ज्यावेळेस सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतो, द कॉलेज रिओपन्स ऑन मंडे, रिओपन्स म्हणजे प्रेझेंट टेन्स वापरतो कारण भविष्यामध्ये ती घटना घडणार आहे, तो नियर फ्युचर पण दाखवतो किंवा फ्युचर प्लॅन पण असतो. ओके, त्यामुळं हा पण ऑप्शन येणार नाही. रिमोट फ्युचर, दूरचा फ्युचर आपण दाखवत नाही कधी, अशी कन्सेप्ट पण नाही, आणि ग्रेट प्रोबॅबिलिटी हा मुद्दा पण नाही येत. मित्रांनो, काही ऑप्शन पटकन आपल्याला कट करता आले पाहिजे दोन ऑप्शनमध्ये आपल्याला, पण इथं फ्युचर म्हटलं की आपण घाई गडबडीमध्ये काय करतो, एकतर सेकंड ऑप्शन लिहितो किंवा फर्स्ट ऑप्शन लिहितो. ओके, चला म्हणून त्या व्यवस्थित बघावं लागतं. तर रिमोट हा शब्द दिला आहे, दूरचा भविष्यकाळ असा दिलेला आहे, दूरचा नसतो तर हा नियर असतो, ज्याच्यामुळे दोन ऑपोजिट फ्रेज इथं दिलेले आहेत ऑप्शनमध्ये, आणि त्याच्यामुळे आपला आन्सर हे ए नंबर असणार आहे. ए कुठं दिलाय बघा, तीन नंबरला, हे खूप महत्वाचं आहे, ए कुठं दिला, तीन नंबरला दिलेला आहे, आणि म्हणून इथं ए नंबर आन्सर येईल, आपला आन्सर आलं तीन नंबर, आपला आन्सर असेल. ओके, चला हे लक्षात ठेवा, गोईंग टू रचना कंटिन्युअस टेन्समध्ये या गोष्टी असतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन विश्लेषणामध्ये आपले काही व्हिडिओज आहेत युट्यूबवरती. ओके, कंबाईनच्या आपण बरेचसे क्वेश्चन पेपर तिथं कव्हर केले होते, त्याच्यामध्ये ॲज इट इज प्रश्न इथं उतरत असतात, लक्षात ठेवा. फाइंड आउट द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम इन द गिव्हन सेंटेन्स. ओके, काय दिलंय बघा, most of her friends avoid talking to her as
सी इज कॉन्स्टंटली ब्लोविंग हर ओन ट्रम्स. आता ब्लोविंग हर ओन ट्रम्स ही जी काय आहे, ही जी इडियम आहे, ही इडियम्स फ्रेजेस वरती जे प्रश्न असतात, इडियम फ्रेजेस म्हणजे काय, तर बियॉन्ड लिटरल मिनिंग म्हणजे काय, तर त्याचं बियॉन्ड लिटरल मिनिंग असतं म्हणजे प्रॉपर मिनिंग नसतं, तर इडोमॅटिक मिनिंग असतं, शब्दाच्या अर्थापेक्षा वेगळं असतं असतो. ब्लो वन्स ओन ट्रम हा जर प्रश्न विचारला तर हा मला वाटतं हा ग्रुप बी लाच, हा ग्रुप बी लाच प्रश्न विचारलेला आहे. 2018 प्रश्न आहे बघा हा, 2018 हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळं हा मुद्दा पण लक्षात ठेवा, ही पण फ्रेज रिपीटेड आहे, होकॅपची फ्रेज आहे आणि इथं प्रश्न चुकता. इथं काय बघा, म्हणजे तिचे बरेचसे फ्रेंड तिला अवॉइड करतात, टाळतात, कारण ती नेहमी काय करते, ओन ट्रम्स म्हणजे काय, स्वतःची प्रौढी मिरवणे किंवा स्वतःबद्दल माहिती जास्त सांगणे, स्वतःच्याच याच्यामध्ये रमत असणे या अर्थाने, आणि म्हणून टू बूस्ट अबाउट सेल्फ, ओके, स्वतःबद्दल काय करणे, जास्त बढाई मारणे, त्यामुळे अँसर नंबर 4 येतं. इथं बघा, टू फॉरगेट पास्ट एनमिटी, म्हणजे पास्ट एनमिटी म्हणजे इथं वरचं जर मिनिंग बघितलं सेंटेन्स, ती स्वतःची प्रौढी मिळवते, ओके, आम्ही तिच्या काय करतोय, बोलणं टाळतोय, का तर ती बरोबर फॉरगॉट पास्ट एनमिटी म्हणजे भूतकाळातील बरोबर एनमिटी विसरतो असा अर्थ येणार नाही, त्याच्यामुळं इथं 1 नंबर तर अँसर येणार नाही, ओके. आणि मग बाकीच्या गोष्टी सहज ऑप्शन कटतात, टू व्हेरी बिझी खूप बिझी असते ती असा अर्थ येणार नाही, त्यामुळे 4 नंबर ऑप्शन येईल, ओके. चला पुढे, रिपीटेड फ्रेज आहे ती पण. द अंडरलाईन वन इन द गिव्हन सेंटेन्स इज काय बघा, नॉट विथ स्टँडिंग. इथं मात्र बऱ्याचशा पोरांचं काय झालं मित्रांनो, कन्फ्युजन झालेलं आहे, ओके. बघा का, नॉट विथ स्टँडिंग द लेट अवर सी अटेंडेड द मीटिंग ॲज शेड्युल्ड. आता याच्यामध्ये काय आहे, नॉट विथ स्टँडिंग ला अंडरलाईन केलेला आहे. आता जर आपण नॉट विथ स्टँडिंग हा जर वर्ड बघितला तर हा वर्ड मित्रांनो प्रेपोजिशनचं काम करतो, किंवा एकतर तो ऍडवर्बचं पण काम करतो, ऍडवर्बचं काम करतो आणि वाक्यानुसार ते कंजक्शनचं पण काम करू शकतो. परंतु सगळ्यात महत्वाचं, जर ऍक्च्युली इथं कॉमा दिलं असतं आणि वेगळं सेंटेन्स असलं असतं तर ते ऍडवर्ब आलं असतं. काय आलं असतं, ऍडवर्ब. जर ही फ्रेज नसती, ही एनपी इथं दिलेली आहे म्हणजे काय तर नाऊन फ्रेज इथं दिलेली आहे, बरोबर आहे की नाही. आणि ही नाऊन फ्रेज इथं दिल्यामुळं, इथं लक्षात ठेवा, नाऊन फ्रेजच्या अगोदर इथं वगैरे कॉमा वगैरे काय दिलंय का, नाही दिलेला. ऍक्च्युली ऍडवर्ब वर्ड असेल किंवा फ्रेज असेल किंवा क्लॉज जर वाक्याच्या सुरुवातीला घेतला तर शक्यतो काही याच्यामध्ये कन्सेप्टमध्ये त्याच्यानंतर कॉमा दिला जातो, ओके. आणि आपल्याला कन्फ्युजनमध्ये त्यांनी टाकलेलं थोडंसं, परंतु इथं ही जी आहे ती नाऊन फ्रेज आहे आणि नाऊन फ्रेज नाऊनला मॉडिफाय करणारा, ओके, किंवा नाऊनच्या अगोदर येणारं एकतर प्रिपोशन असतं किंवा अदर वर्ड असतात. ऍक्च्युली प्रिपोशन नंतर वर्ड आला तर तो नाऊन प्रोनाऊन किंवा जेरंड असतो, जर प्रिपोशन नंतर फ्रेज आली मित्रांनो तर ती एनपी म्हणजे नाऊन फ्रेज असते, आणि प्रिपोशनचा जर क्लॉज आला तर तो नाऊन क्लॉज असतो. जे वर्ड फंक्शन करतं तीच फ्रेज आणि तीच क्लॉज फंक्शन करत असतं, वेगळं काही नसतं. आता मुद्दा लक्षात ठेवा, हा जो प्रेपोजिशन आहे म्हणजे याचा अर्थ हे आपलं प्रेपोजिशन आहे, आपलं जे आन्सर असणार आहे ते प्रेपोजिशन असणार आहे, ओके. या मतावरती मी ठाम आहे, ओके. डेफिनेट आर्टिकल, आता ऑप्शनकडे जर बघितलं आर्टिकल म्हणजे हा ऑप्शन पटकन निघून टाकला पाहिजे, आणि हे ऍक्झ्युलरी वर्ब तर नाही, म्हणजे 2 आणि 4 पैकी आपण आन्सर लिहिणार नाही, कारण आपण मेन्स देतो याचा अर्थ आपण चुकणार नाही, ते ऑप्शन तर आपण लिहिणार नाही. एकतर तुम्ही ऍडवर्ब लिहिलं असेल किंवा प्रिपोशन लिहिलं असेल, ओके. तर या दोन्हीपैकी होतं आपलं जे आन्सर असणार आहे ते प्रिपोशन असणार आहे, ओके. ही कन्सेप्ट आपल्या लक्षात राहिली पाहिजे, ओके. आपण जर बघितलं तर पुढचा जो आहे तो आहे 56. काय आहे 56 मध्ये काय केलं, -- व्हॉट यू कॅन अफोर्ड, ओके. हा मुद्दा आपल्या लक्षात आला पाहिजे, आणि याच्यामध्ये बरोबर काय कन्सेप्ट आहे ती आपल्याला समजून येईल. आता बघा, -- व्हॉट यू कॅन अफोर्ड, कम्प्लीट द सेंटेन्स चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता इथं वर्क, हा वर्क हे वर्ब आहे, वर्क ऑन असतं, वर्क आउट असतं, आणि इथं काय दिलंय, वर्क विथ दिलंय. काय दिलंय, विथ, ओके. आता याचा अर्थ काय, तर वर्कआउट, वर्कआउटचा अर्थ असतो टू सॉल्व समथिंग, आणि वर्क ऑनचा अर्थ असतो वर्क कंटिन्यू, ओके. सातत्याने एखादं काम करत राहणे असा या वर्क ऑनचा अर्थ असतो फ्रेजचा सुटेबल मिनिंग. आणि म्हणून इथं, ओके, व्हॉट यू कॅन अफोर्ड, जेवढं तू अफोर्ड करू शकतो तेवढंच तू काय केलं पाहिजे, वर्क केलं पाहिजे, तेवढंच काम केलं पाहिजे, अन्यथा तू थांबलं पाहिजे या अर्थाने. म्हणून आपलं जे आन्सर असणार आहे ते वर्क ऑन असणार आहे, वर्क विथ पर्सन असतं, वर्क विथ पर्सन किंवा आपण त्याला काय म्हणतो, संबडी म्हणतो, त्याच्यामुळे ते तर येणार आहे, वर्क अबाउट तर येणार नाही.
ओके हा मुद्दा है म्हणजे प्रीपोजिशन काय करतं किंवा फ्रेजल वर्ब जर आपण बघितलं तर बियॉन्ड लिटरल मीनिंग असतं तिथे सुद्धा वाक्याचा कंटेक्स्ट काय दिलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला काय करावं लागतं त्याचं मीनिंग घ्यावं लागतं म्हणून आपलं जे आंसर असणार आहे ते मित्रांनो वर्क ऑन असणार आहे ओके पुढे चूज द इनकरेक्ट सेंटेन्स याच्यामध्ये काय दिलंय तर हा प्रश्न दिला मित्रांनो प्रोनाउनवरचा हा प्रश्न जो आहे तो कशावरचा आहे प्रोनाउनवरचा आहे आणि प्रोनाउनचा जर सब प्रकार बघितला तर हे जे आहे ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे कुठलं प्रोनाउन आहे हे जे आहे ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन मध्ये काय केलं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन कुठं येतो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन ऍज अ सब्जेक्ट म्हणून कधीच येत नाहीत हा मुद्दा आपल्याला नॉर्मली माहित असतो आपण अभ्यास केला याचा अर्थ आपल्याला ते माहिती असतं आणि म्हणून इथं ऍक्च्युली वर्बच्या नंतर दिलाय ऍक्शन म्हणजे हे ऑब्जेक्टचं काम करतं हे रिफ्लेक्सिव्ह ऑब्जेक्ट आहे हे काय आहे रिफ्लेक्सिव्ह ऑब्जेक्ट आहे आणि म्हणून इथं हे सेंटेन्स बरोबर आहे म्हणजे आपल्याला इनकरेक्ट दिलं आहे म्हणजे आपला ए तर पर्याय असणार नाही म्हणजे हे कधीच लिहायचं नाही ओके पुढे बघा जेम्स अँड मायसेल्फ वेंट टुगेदर जर वेंट विचार केला तर वेंट हे वर्ब आहे वी टू आहे म्हणजे वर्बच्या अगोदरचा हा सब्जेक्ट असतो काय असतो सब्जेक्ट असतो हा सब्जेक्ट आहे आणि मग सब्जेक्ट म्हणून इथं जेम्स हे नाऊन आहे आणि मग याचा अर्थ ही सब्जेक्टिव्ह आहे ओके चला लक्षात ठेवा आणि इथं सुद्धा सब्जेक्टिव्ह केस पाहिजे म्हणून इथं मित्रांनो आय पाहिजे माय सेल्फ नको म्हणून बी नंबर इनकरेक्ट आहे आपला अँसर तीन नंबर आहे आपला अँसर तीन नंबर आहे आता इथं बघा बिहेव युअर सेल्फ बिहेव युअर सेल्फ याच्यामध्ये बिहेव वर्ब आहे वाक्य इम्परेटिव्ह आहे याच्यामध्ये युअर सेल्फ यू जे आहे ते यू दोन प्रकारे घेतलं जातं सिंग्युलर साठी युअरला सेल्फ हा सफिक्स लागला जातो आणि प्ल्युरल मध्ये युअरला सेल्स हा सफिक्स लावला जातो फीईएस एल व्ही एस लक्षात ठेवा आणि म्हणून हे बोथ आर करेक्ट बोथ काय आहेत मित्रांनो करेक्ट आहेत त्याच्यामुळं आपलं हे काय चुकीचं नाही ओके इथं कन्फ्युजन साठी आपल्याला ते दिलेलं आहे ओके चला आणि म्हणून हे पण आपलं आन्सर येणार नाही आणि मग बाकी बघा सी डी डी इट ऑल बाय हर सेल्फ इथं बाय हे प्रीपोजिशन आहे बाय काय आहे प्रेपोजिशन जर प्रेपोजिशन बघितलं तर प्रेपोजिशन प्लस काय असतं प्रेपोजिशन प्लस नाउन असतं किंवा प्रोनाउन असतं प्रिपोजिशन प्लस काय असतं नाउन असतं किंवा प्रोनाउन असतं आता प्रिपोजिशन नंतर नाउन आलं तर ते नाउन ऑब्जेक्टिव्ह केस मध्येच असतं पण प्रोनाउन आलं तरी ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये असतं आणि ऍक्च्युअली हे सुद्धा ऑब्जेक्ट आहे ओके हे सुद्धा प्रोनाउन आहे हे सुद्धा काय प्रोनाउन आहे कारण प्रोनाउनचे ऑब्जेक्टिव्ह केस येते आणि हे सुद्धा ऍज अ ऑब्जेक्ट काम करतं बाय नंतर हे घेऊ शकतं हा मुद्दा आहे म्हणून ते पण नाही आन्सर नंबर तीन वाय याचा आन्सर मी दिलेला आहे ओके चला तीन नंबर आपला आन्सर असेल पुढे बघूया द जज ऑर्डर दॅट द अक्यूज बी सेट फ्री हा सुद्धा हा प्रश्न आहे मित्रांनो मूडवरचा कशावरचा प्रश्न आहे मूडवरचा प्रश्न आहे आता बघा मूडवरती येत असताना मूड तीन प्रकारचे आहेत पहिला आला इंडिकेटिव्ह मूड दुसरा आला इम्परेटिव्ह मूड आणि तिसरा आला सब्जेक्टिव्ह मूड आता इंडिकेटिव्ह मूड मध्ये काय असतं तर सगळे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असतील असर्टिव्ह सेंटेन्स असतील किंवा अझ्युमिंग ऍज अ फॅक्ट असतील ते सगळं कुठं येतं इंडिकेटिव्ह मूड मध्ये येतं ओके सरळ सरळ सेंटेन्स असतं लिटरल मीनिंग असतं परंतु इम्परेटिव्ह मूड मध्ये काय असतात सगळे इम्परेटिव्ह सेंटेन्स जर आपण इम्परेटिव्ह मूड बघितलं तर इम्परेटिव्ह मूड मध्ये काय असतात सगळी इम्परेटिव्ह सेंटेन्स असतात काय असतात सगळी इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे सगळी आज्ञार्थी वाक्य जी आहेत ती सगळी आपण इम्परेटिव्ह मूड मध्ये घेतो आता जो राहिला मुद्दा पुढचा ओके त्याच्यामध्ये मूड मध्ये जर आपण बघितलं तर दुसरा जो मूड असतो तो म्हणजे सब्जेक्टिव्ह मूड कुठला असतो सब्जेक्टिव्ह मूड आता सब्जेक्टिव्ह मूड मध्ये काय असतं तर सब्जेक्टिव्ह मूडचे मित्रांनो दोन प्रकार पडतात एक असतो पहिला म्हणजे प्रेझेंट सब्जेक्टिव्ह कुठला असतो तर पहिला असतो प्रेझेंट सब्जेक्टिव्ह आता प्रेझेंट सब्जेक्टिव्ह आणि दुसरा जो आहे तो असतो मित्रांनो पास्ट सब्जेक्टिव्ह कुठला असतो प्रेझेंट सब्जेक्टिव्ह आणि पास्ट सब्जेक्टिव्ह आता प्रेझेंट सब्जेक्टिव्ह मध्ये काय असतं तर वाक्यामध्ये ही असेल सी असेल इट असेल लक्षात ठेवा किंवा राम कुठलाही व्यक्ती असेल वी असेल यू असेल किंवा दे असेल यांच्यानंतर प्रेझेंट सब्जेक्टिव्ह मध्ये बी हे वर्ब घेतात काय घेतात बी हे वर्ब घेतात आणि जर याच्याच पुढं पास्ट सब्जेक्टिव्ह मध्ये वर हे वर्ब घेतात अनरियल गोष्टी असतात ओके इम्प्रॉबॅबल कंडिक्शन आपण सांगत असताना अशक्य गोष्टी सांगत असताना सब्जेक्टिव्ह वापरतो तो असतो पास्ट सब्जेक्टिव्ह काय असतो
पाच सब्जेक्टिव्ह आणि पाच सब्जेक्टिव्ह वर मध्ये सुद्धा आपल्याला घेत असताना कन्सेप्ट घेत असताना वर सुद्धा सिंग्युलर येत नाही तर आपण प्लुरल घेतो किंवा व्ही टू घेत असतो. काय घेत असतो? व्ही टू. म्हणून ही कन्सेप्ट आहे. हा जो आय एम पी मुद्दा आहे मूळच्या बाबतीमध्ये हा मुद्दा लक्षात ठेवा. मूळचे दोन प्रकार पडतात जरी तुम्हाला माहीत नसतील आतापर्यंत ह्या गोष्टी लक्षात ठेवा. प्रेझेंट सब्जेक्टिव्ह आणि पास्ट सब्जेक्टिव्ह. म्हणून इथं आपलं आन्सर आले मित्रांनो बी ए वर्ब येतं प्रेझेंट सब्जेक्टिव्ह मध्ये. हा सब्जेक्टिव्हच मूड आहे हे त्रिकालबाधित सत्य असेल. ओके आणि म्हणून हा मुद्दा लक्षात ठेवा. इथं 100% आपलं तरी आन्सर मित्रांनो 100% सब्जेक्टिव्ह मूड असणार आहे. ए ओनली 3 मध्ये आहे. ओके जाऊया पुढे मित्रांनो. समजलं असेल तुम्हाला ओके लाईक करा कमेंट करा ओके किंवा मित्रांनो इतर मित्रांना सुद्धा शेअर करा जर तुम्हाला अंडरस्टँड होत असेल तर. ओके बघूया. तरी ऍक्च्युली आपल्याला बरोबर वेगात आपण घेतोय मेन याच्यामध्ये आपण त्याचं विश्लेषण आणि विस्तृतपणे सुद्धा आपण नंतर एखाद्या वेळेस आपण ही क्वेश्चन पेपर सोडवून घेऊयात. ओके चला आता फक्त अँसर आणि त्याचं इव्हिडन्स आपल्याला मिळणं मस्ट आहे. आता बघा ग्रेसमा स्पोक विथ व्हाईट हीट. आता व्हाईट हीट म्हणजे काय तर ऍक्च्युली बरोबर ती अगदी प्रखरपणे बोलते अगदी बरोबर स्पष्टपणे बोलताय आणि म्हणून नॅशनल स्वीटनेस नाही येणार प्लेन वाईस नाही येणार कनिंग पर्सन कनिंग पॅशन कनिंग म्हणजे लबाड किंवा दुरुत तर इंटेन्स बरोबर काय पॅशन हे आन्सर येतं. हो कॅपचे आन्सर तुम्ही काढलेले असतात आणि ते बरोबर इझी आहे काढण्यासाठी. ओके यामुळे हा आन्सर आपला सेकंड नंबर असणार आहे. पुढे बघा चूज द बेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड सी पी रुटेड अक्रॉस द स्टेट. पेरुटेड बरोबर काय पेरुटे वर्ब आहे. ओके आता अक्रॉस हा शब्द अक्रॉस काय करते च्या भोवताली अक्रॉस पेरुटेड द स्टेज म्हणून तिथं लाउडली असा आन्सर बरोबर सेन्स येत नाही किंवा लुक्ड अनेक्झली हा वर्ड येणार नाही तर इथं काय येणार आहे रॅन फास्ट पण येणार नाही तर फास्ट रॅन करते जोरात पळते पळण्यासाठी स्टेजवर नाही आहे आणि म्हणून इथं टूक अ फास्ट टर्न ओव्हर स्पाईन म्हणजे काय स्वतः भोवती काय घेणे गिरकी घेणे किंवा स्टेजवरती फिरणे या अर्थाने आलेला आहे आणि म्हणून अँसर नंबर आपलं 2 असेल. पुढं ही सेड टू मी हेल्प हिम इन सेटिंग द अकाउंट्स. हा सुद्धा मित्रांनो हा नॅरेशनवरचा प्रश्न आहे. हा जो क्वेश्चन आहे तो नॅरेशनवरचा क्वेश्चन आहे. नॅरेशनमध्ये कुठलं नॅरेशन आहे तर ते आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सचं नॅरेशन. कुठला सेंटेन्स आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सचं नॅरेशन आहे आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सचं नॅरेशन करत असताना लक्षात ठेवा हे डिरेक्ट स्पीच आणि जर इकडं इनडिरेक्ट स्पीच घेतलं शॉर्टमध्ये लिहितो तर डिरेक्ट स्पीच मधलं वाक्य डिरेक्ट स्पीचमध्ये से असेल सेड असेल किंवा सेड टू असेल रिपोर्टिंग वर्ब. ओके आणि इथं याचं करत असताना मित्रांनो वाक्याच्या सेन्सनुसार मग ऑर्डर्ड असेल किंवा ॲडवाइज्ड असेल किंवा रिक्वेस्टेड असेल किंवा टोल्ड असेल ओके किंवा अर्ज्ड असेल ओके किंवा कुठलंही वाक्य बरोबर काय येतं त्याच्यावर डिपेंड आहे किंवा पर्सुडेड असेल. परस्यू करणे म्हणजे आग्रह करणे. ओके लक्षात ठेवा. आता मित्रांनो दोन गोष्टी आहेत मग ये वर्ब येऊ शकता आणि दुसरा मुद्दा असतो मेन वर्ब जो आहे तो मेन वर्बच्या अगोदर काय असतं वाक्य जर अफर्मेटिव्ह असेल इथं लिहितो इकडं जर वाक्य अफर्मेटिव्ह असेल सेंटेन्स काय असेल अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल तर इकडे येताना लक्षात ठेवा मी इथं लिहितो. ओके अफर्मेटिव्ह असेल तर 2+V1 असतं आणि जर वाक्य निगेटिव्ह असेल तर फक्त काय असतं नॉट 2+V1 ही शॉर्टमध्ये मी सांगितलंय. वाक्य आपलं अफर्मेटिव्ह आहे त्यामुळे 2+V1 येणार आहे. आता हेल्प मेन वर्ब याचा अर्थ 2 लागणार आहे त्याच्यापूर्वी काय लागणार आहे 2 लागणार आहे बरोबर. चला आणि म्हणून इथं बघा पहिलं वाक्य 2 हेल्प सगळीकडे आहेच काय विषय नाही. बाकी टेन्समध्ये बाकी वेगळीकडे बदल होत नाही जे आपण इकडे केलेलं असतं ते करतो आपण आणि म्हणून वाक्याच्या इच्छेनुसार काय केलंय हेल्प हिम सेटिंग द काय रे अकाउंट. अकाउंट सेटिंग करण्यासाठी त्याला हेल्प करा बरोबर असं त्यांनी सुचवलेलं आहे. म्हणून इथं लक्षात ठेवा जर इथं पर्सुडेड रिक्वेस्ट इथं रिक्वेस्ट पण नाही अर्ज ओके अर्ज पण इथं येणार नाही. म्हणून मित्रांनो आपलं जे जवळचं अँसर बरोबर आयोग देईल ते अँसर नंबर 1 असणार आहे. म्हणून 1 कुठं आहे बघा 3 नंबरमध्ये म्हणून आपलं 3 नंबर अँसर. ओके हे काही गोष्टी आहेत. अर्ज पण येतं परशू पण येतं मित्रांनो परंतु वाक्य तशा पद्धतीचं असणं गरजेचं असतं म्हणून वाक्याचा सेन्स काय आहे त्याच्यानुसार. ओके ह्या सगळ्या गोष्टी ऑर्डर असेल ॲडवाईज असेल रिक्वेस्ट असेल टोल्ड असेल अर्ज असेल या गोष्टी येऊ शकतात वाक्याच्या सेन्सनुसार. ओके चला पुढं इथं रिक्वेस्ट पण नाही. द वर्ड अवेरिसियस याच्यामध्ये हे ऍडजेक्टिव्ह आहे. अवेरिसियस काय आहे ऍडजेक्टिव्ह ही सिनॉनिमस विथ
आता सिनोनिम्स म्हणजे काय? ऍप्लिकेबल. ऍप्लिकेबल याचा मिनिंग नाही. ओके, ऑम्निप्रेझेंट म्हणजे प्रेझेंट एव्हरीवेअर. ऑम्निसियंट म्हणजे नो एव्हरीथिंग. ओके, काय याचा अर्थ असतो? काय असतो? नो एव्हरीथिंग, नो एव्हरीथिंग. आणि याचा बरोबर ऑम्निप्रेझेंट म्हणजे काय? प्रेझेंट एव्हरीवेअर, प्रेझेंट एव्हरीवेअर, एव्हरीवेअर असा त्याचा अर्थ असतो ऑम्निसियंट. आता याचा अर्थ असतो ग्रीडी. ग्रीडी म्हणजे काय? तर लोभी किंवा लालची, लोभी किंवा एखाद्या गोष्टी बाबतीत काय असणे, लालसा असणे या अर्थाने असतो. आणि म्हणून अँसर नंबर 4 येतं डी. डी कुठे बघा आपलं? डी अँसर. ओके, कळलं पाहिजे. डी नंबर अँसर आपल्याला 3 नंबर मध्ये दिलाय, म्हणजे आपलं जे अँसर आहे ते मित्रांनो काय असणार आहे? डी नंबर. ओके, 3 आन्सर. ओके, उघड बघा. यूज प्रॉपर पंक्चुएशन इन फिलिंग द स्पेस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आता इथं बघा मित्रांनो काय दिलंय? आय हॅव नो मनी, आय हॅव नो मनी, दॅट इज दिअर फॉर आय कॅन्ट अफोर्ड अ सर्वंट. आता नीट लक्षात ठेवा, इथं सुद्धा हा जो प्रश्न आहे तो मित्रांनो हा प्रश्न आहे पंक्चुएशन वरचा. हा प्रश्न काय झाला? पंक्चुएशन वरचा, विरामचिन्हावरचा प्रश्न झाला. आता पंक्चुएशन मध्ये पहिला आहे कॉमा. कॉमा कुठे गेला जातो? अपोजिशन दाखवायचं असेल, ऍडवर्ब. ओके, ऍडवर्ब आपल्याला फ्रेज किंवा ऍडवर्ब क्लॉज आपल्याला दाखवायचं असेल सुरुवातीला, तरी आपण कॉमा वापरतो. कोलन, कोलन काय करतो? हे जे कोलन आहे, कोलन, तर इंट्रोड्यूस लिस्ट. काय करतो आपण? इंट्रोड्यूस लिस्ट म्हणजे लिस्ट कसं? ऍज फॉलोइंग, ऍज फॉलोइंग किंवा ऍज फॉलोज असं असतं. द ग्रेट इंडियन पोएट्स आर, त्याच्या पुढे कोलन देतो आपण, जो एसटीएमएस ला प्रश्न विचारला होता. ओके, आर असेल किंवा फॉलोइंग असेल. ओके, डॅश डॅश आर, इथं कोलन देतो, इथं कोलन देतो, इथं कोलन, आणि पुढे लिस्ट असते, पुढे लिस्ट असते ऍज फॉलोइंग, समान गोष्टी जोडण्यासाठी पुन्हा कॉमा येतो. ओके, हा मुद्दा म्हणजे इथं. मग इथं तसं काही केलेलं नाही, म्हणजे कोलन तर आपला ऑप्शन नाही आहे, बरोबर. पुढचा मुद्दा सेमिकोलन. सेमिकोलन काय करतो? सेमिकोलन, ज्यावेळेस आपण सेमिकोलन वापरतो त्यावेळेस, सेमिकोलन जर वाक्यामध्ये कंजंक्शन वगैरे दिलेलं नसेल, वाक्यामध्ये कंजंक्शन नसेल, आणि जर दोन कंपाऊंड सेंटेन्स असेल, ते सेंटेन्स काय असेल? कंपाऊंड सेंटेन्स असेल, त्यावेळेस मात्र काय होतं? तिथं सेमिकोलननी वाक्य काय केलं जातं? जोडलं जातं. ओके, चला मग हा एक मुद्दा झाला, त्यामुळे हा ऑप्शन आपल्याला घ्यायचा नाही. हायपन तर कधी येत नाही, आपलं जे आन्सर असणार आहे ते कॉमा आन्सर असणार आहे. कारण सांगतो, हा जो डियर फोर आहे ना, हा डियर फोर ऍक्च्युली कंजंक्शनचं पण काम करतो आणि तो ऍडवर्बचं पण काम करतो. कुणाचं काम करतो? ऍडवर्बचं. आणि म्हणून करिता, ओके, इथं आपलं जे आन्सर असणार आहे मित्रांनो कॉमा असणार आहे. जे आन्सर येईल ते आपल्याला अपेक्षित असणार आहे फायनल किनुसार, पण आपलं जे सध्याचं आन्सर आहे ते मित्रांनो 100% काय आहे? एक नंबर कॉमा इथं आपल्याला वापरता येईल. पुढचं आहे स्टॉप स्टॉकिंग. आता काय म्हणलंय? विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स चेंज द अबव इम्परेटिव्ह सेंटेन्स इन टू इंट्रॉगेटिव्ह. ट्रान्सफॉर्मेशनवरचा प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे तो आहे मित्रांनो काय? ट्रान्सफॉर्मेशनचा. ओके, आता ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रश्नामध्ये काय केलंय? तुम्हाला हा इम्परेटिव्ह सेंटेन्स दिलेला आहे. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हटलं की लक्षात ठेवा, इम्परेटिव्ह सेंटेन्सचा एक, त्याचा जर टेन्स आपण पाहिला तर तो टेन्स नेहमी काय असतो? तर सिम्पल प्रेझेंट असतो. काय असतो? सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो. हा एक मुद्दा पटकन आपल्या लक्षात आला पाहिजे. याचा अर्थ प्रेझेंटमध्येच प्रश्न आपण विचारतोय, बरोबर, त्याच त्याचाच प्रश्न बनवायचा आपल्याला, म्हणजे आपण इथं चेंज नाही करू शकत त्याच्यामध्ये. आणि म्हणून इथं डीड आन्सर येणार नाही, वुड आन्सर येणार नाही, म्हणजे ए आणि बी. ओके, म्हणजे हा ऑप्शन कटला आणि बी ऑप्शन कटलेला आहे. आता विल यू स्टॉप टॉकिंग आणि शॅल यू स्टॉप टॉकिंग याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? इथं पण कन्फ्युजन. नॉर्मली आपण काय करतो? जर नॉर्मली फ्युचर सांगण्यासाठी, बरोबर, काय करतो किंवा नॉर्मली घटना सांगण्यासाठी आपण काय करतो? आय वीच्या पुढे शॅल घेतो आणि ऑदरच्या पुढे विल घेतो. पण प्रॉमिस, सर्टेनिटी किंवा थ्रीट असेल तर आपण काय घेतो? शॅल घेतो. ओके, त्यामुळे इथं वाक्याचा अर्थ आपल्याला बदलायचा नाही. आता आयोग या दोन्हीमध्ये कन्फ्युजन करू शकतं किंवा नाही, ओके, त्यांच्या आपल्याला काय असेल? ऍक्सेप्टेड असेल. परंतु एक मुद्दा लक्षात ठेवा, आपल्याला इथं विल यू स्टॉप यू नुसार आपण नॉर्मली पर्पज इथं प्रॉमिस सर्टेनिटी थ्रीटचा काही विषय न घेतला तर आपण काय करू शकतो? विल यू स्टॉप टॉकिंग याच्यामध्ये सी नंबर जे आन्सर आहे ते आपलं क्लिक करायचं आहे. म्हणून आपल्याला आन्सर नंबर 3 येणार आहे. आन्सर नंबर काय येणार आहे? ती आपलं 3 आपल्याला इथं घ्यायचं आहे. ओके, म्हणजे ऍक्च्युली तिथं काय करत असतो? जर आपण वर्ब कॉन्ट्रास्ट घेतलं, प्रॉमिस असतं, सर्टेनिटी असतं किंवा
38 असतं. ओके, प्रॉमिस डेडी 38 किंवा विलिंगनेस या गोष्टी सांगण्याचं काम कोण करत असतं? वर जर कॉन्ट्रास्ट घेतलं तर आपण आय वीच्या पुढे विल घेतलं आणि ऑदरच्या पुढे सॅल घेतलं तर ती काय होते? प्रॉमिस होते किंवा काय म्हटलं मी, सर्टॅनिटी होते किंवा 38 होते. काय होते? 38 होते. ओके, चला म्हणून आन्सर नंबर आपलं क्लिक केलेला आहे 3 नंबर. पुढे बघा, डॅश डॅश इज द करेक्ट कंपाऊंड नाऊन इन द प्लुरल फॉर्म. आता जे कंपाऊंड नाऊन दिलेलं आहे त्याचा प्लुरल. कंपाऊंड नाऊन म्हणलं की आपण जो मेन वर्ड आहे, मेन वर्ड, मेन वर्डचा चेंज आपण काय करतोय? प्लुरल मध्ये करायचं. मेन वर्ड आपल्याला प्लुरल मध्ये घ्यायचा आहे. आणि आपला मेन वर्ड कुठला आहे बघा, ब्रदर इन लॉ. आता इथं ब्रदर्स इन लॉ. ओके, मेन वर्डला येस लावले का लावले? आता बाकीचे ऑप्शन कडे जायची गरज नाही. ऍक्च्युली हे साधा सरळ प्रश्न आहे, त्यामुळे हे नॉर्मली इझी प्रश्न विचारला. ए, ए कुठं आहे बघा, ए 4 नंबरला. थोडस फसवण्याचा प्रयत्न केलाय पेपरमध्ये, आपण गोंधळ घालतो. ओके, कुठं आहे ऑप्शन या गोष्टी, म्हणून 4 नंबर. ओके, चला प्रश्न इझी, 80% क्वेश्चन हे आपले इझीच होते, त्याचा काही विषय नाही. ओके, पुढे बघा, दिस इज द प्लेस वियर द मर्डर वॉज कमिटेड. आता इथं दिस इज द प्लेस, द प्लेस ही एनपी आहे. एनपी म्हणजे काय? नाउन फ्रेज आहे. नाऊनला मॉडीफाय करणारा जो नाऊन आहे, नाऊनला मॉडीफाय करणारा वर्ड असू द्या, फ्रेज असू द्या किंवा क्लॉज असू द्या. नाऊन वर्ड असतं, फ्रेज असतं किंवा क्लॉज असतं. नाऊनला मॉडीफाय करणारा हा कोण असतो? तर ऍडजेक्टिव्ह असतो. म्हणजे ऍक्च्युली ऍडजेक्टिव्ह मॉडीफाय करतं. ऍडजेक्टिव्ह कुणाला मॉडीफाय करतं? नाऊनला मॉडीफाय करतं आणि प्रोनाऊनला मॉडीफाय करतं. आता ऍडजेक्टिव्ह वर्ड असतो, ऍडजेक्टिव्ह फ्रेज असते आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो. जो वर्ड फंक्शन करतो ना मित्रांनो, तोच क्लॉज फंक्शन करतो. मुद्दा लिहित लक्ष, काही नसतं वेगळं. नाऊन वर्ड फ्रेज क्लॉज, ऍडजेक्टिव्ह वर्ड फ्रेज क्लॉज, ऍडवर्ब वर्ड फ्रेज क्लॉज, झाले तीनच क्लॉज आहेत. जो वर्ड फंक्शन करेल जिथं नाऊन येईल तिथं नाऊन फ्रेज येईल किंवा क्लॉज येईल. जिथं ऍडजेक्टिव्ह येईल तिथं ऍडजेक्टिव्ह वर्ड येईल किंवा फ्रेज येईल किंवा क्लॉज येईल. मित्रांनो समजताय हा मुद्दा असतो. त्याच्यामुळे किती डीप मध्ये आपण करतो, विथ बिटवीन द लाईन किती करतो हे महत्वाचं आहे. हिथं याला अँटीसेडंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ए एन टी सी ई डी ई एन टी, अँटीसेडंट. बरोबर स्पेलिंग बघा, अँटीसेडंट म्हणजे काय? पूर्वपद. हिथं पूर्वपद जर असतं आणि शक्य तितका ऍडजेक्टिव्ह क्लॉज अँटीसेडंटच्या लगेच नजदीक घेतला जातो, त्याच्यामुळं वेअर द मर्डरर वॉज कमिटेड हा जो आहे तो ऍडवर्ब क्लॉज नाही तर तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. सी नंबर आन्सर कुठं दिलंय ते बघावं लागेल. ऍडजेक्टिव्ह क्लॉज 1 नंबर, ऍडजेक्टिव्ह क्लॉज 1 नंबर आन्सर आपला असणार आहे. मुद्दा लक्षात ठेवा. ओके, जाऊया पुढे. ऍन्टीसेडंट प्रेझेंट 100% ऍडजेक्टिव्ह क्लॉज. वेअर आले म्हणून ऍडवर्ब क्लॉज लिहायचं नाही. ऍडवर्ब क्लॉज प्लेस तो होणार नाही. कुठलाही ऍडवर्ब क्लॉज असू द्या, मागे ऍन्टीसेडंट टाकलं की तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज होतो. समजतं मित्रांनो? खाली लाईक करा, कमेंट करा. ओके, आणि शेअर करा. चला पुढचा मुद्दा, रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली. काही ना काही वेगळं शिकायला मिळेल. प्रत्येकाकडून काही ना काही वेगळं मिळत असतं. आपल्याला जे घ्यायचं ते घ्यायचं. ओके, हा मुद्दा व्यवहार आहे मित्रांनो. आता बघा, रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली अँड आन्सर द गिव्हन क्वेश्चन. आता बघा, द कॅप्टन अँड कोच, द कॅप्टन अँड कोच. इथं काय केलंय बघा, मुद्दा काय? ऑफ द हॉकी टीम अटेंडेड द प्रेस कॉन्फरन्स. याच्यामध्ये कॅप्टन, इथं कॅप्टन हे नाऊन आहे आणि कोच हे सुद्धा नाऊन आहे, पण या नाऊनच्या अगोदर काय घेतलंय? आर्टिकल किंवा डिटर्मिनर घेतलंय, पण इथं घेतलेलं नाही. असं जर असेल तर 100% संकल्पना सिंग्युलर घ्यायची. आणि म्हणून द कॅप्टन अँड कोच आर डिफरंट पर्सन, नाहीच आहेत ती, ही सेम पर्सन आहेत ते. 2 नंबर आन्सर आलं. एनिमेचं इन्सर्ग, एनिमे एकमेक शत्रू आहेत का? नाही. ओके, आर फ्रेंड. ओके, इथं टीम आहेत, फ्रेंड मधले नाही, टीम मधले ते काय आहेत? कलीग आहेत. त्यामुळे हे 2 तर आन्सर येणार नाहीत या दोन्हीपैकी आन्सर. आणि म्हणून इथं जर डिटर्मिनर घेतलं असतं द, तर हे 2 पर्सन झाले असते. किती? 2. आन्सर पर्यंत मर्यादित राहू. आन्सर नंबर 2 आपलं क्लिक झालेलं आहे मित्रांनो. हे आपलं 100% आन्सर असेल. इझी आहे हा जो प्रश्न आहे तो मित्रांनो. कशावरचा हा एक प्रश्न आला मित्रांनो? कशावरचा? अग्रीमेंट वरचा. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचा प्रश्न आहे. ओके, चला पुढचा मुद्दा, चूज द वर्ड वरर रॉंगली स्पेल्ड. बरोबर, पहिला शब्द आहे मित्रांनो लॅसिडिकल. बरोबर, लॅसिडिकल म्हणजे काय? याच्यामध्ये असा गोष्टी की बरोबर फॉर प्लेजर, म्हणजे भविष्याची ज्याला कुठलीच चिंता नाही, सगळं काही आपल्या आनंदासाठी करणारा. प्लेजर म्हणजे कुठल्याही भविष्याची चिंता नसणारा. ऐज असा अर्थ घेऊ शकतो आपण. काय? नॉट वरी, नॉट वरीड अबाउट, अबाउट फ्युचर, अबाउट फ्युचर म्हणजे फ्युचरची कुठली चिंता नाही असा. म्हणून इथं मित्रांनो याच्यामध्ये जो आहे तो मित्रांनो लॅजिडिकल हा जो वर्ड आहे तो नेहमी काय याच्या मदतीनं स्पेलिंग मध्ये आपल्याला चुकवलं जातं. परंतु लॅकॅडिजिकल जो वर्ड आहे याच्यामध्ये स्पेलिंग हे चुकीचं दिलेलं नाही. ओके,
पुढचं आहे लॅसिडियस. लॅसिडियस बरोबर याचा अर्थ बरोबर मित्रांनो काय तर कामुक वृत्ती असणारा, कामुक वृत्ती असणारा किंवा बरोबर सेक्सुअल डिझायर असणारा या अर्थाने वापर होतो. आणि म्हणून लॅसिडियसचा सुद्धा अर्थ काय दिलेला आहे तर करेक्ट आहे. पुढचं आहे लेबिडिनस. लेबिडिनस म्हणजे काय, लेबिडिनस याच्यामध्ये मात्र थोडासा गोंधळ केला, ई इथं रॉंग दिलेला आहे. आणि लेबिडिनसचा सुद्धा अर्थ आहे मित्रांनो काय, कामुक वृत्ती असणारा किंवा बरोबर सेक्सुअल डिझायर असणारा असा त्याचा अर्थ आहे. ओके, आणि म्हणून इथं अँसर काय येणार मित्रांनो, सी म्हणजे रॉंगली स्पेल्ड विचारले म्हणजे सी रॉंग दिलेला आहे, म्हणून अँसर काय आला आपलं एक नंबर. ते आपलं कळलं पाहिजे. ओके, चला पुढं. अँसर नंबर एक, सी नंबर रॉंग आहे. पुढे रीड द फॉलोइंग सेंटेन्स. याच्यामध्ये काय दिलंय, हिअरिंग द नो द सी ओपन द डोअर. आता लक्षात ठेवा, इथं हा जो प्रश्न आहे पीएसआय मेन्सला एक प्रश्न विचारला होता अशा पद्धतीचा. प्रश्न तोच नसला तरी त्याच्याशी रिलेटेड प्रश्न असतो मित्रांनो. काय प्रश्न होता लक्षात ठेवा, काय होता, हिअरिंग द साऊंड सेम होतं, हिअरिंग द साऊंड असं होतं, क्वामा द बे बॉय किंवा द चाइल्ड असं होतं, द बॉय ओकअप द चाइल्ड होतं, द चाइल्ड ओकअप. आता हिअरिंग द साऊंड आणि म्हणून द साऊंड सुद्धा इथं एनपी आलेली आहे. काय आहे, एनपी आहे. आणि इथं सुद्धा द नोक ही एनपी दिलेली आहे. एनपी म्हणजे काय, नाउन फ्रेज. आणि नाऊनला मॉडिफाय करणारे ऍब्जेक्टिव्ह असतं. आणि हे जे ऍब्जेक्टिव्ह आहे ते ऍब्जेक्टिव्ह आहे पार्टिसिपल. काय आहे, पार्टिसिपल. पार्टिसिपल मधलं कोण आहे, प्रेझेंट पार्टिसिपल. कोण आहे, प्रेझेंट पार्टिसिपल. आणि प्रेझेंट पार्टिसिपल काय असतं, आय एन जी असतं. आणि पार्टिसिपल कोण असतात, ऍब्जेक्टिव्ह. कोण असतात, ऍब्जेक्टिव्ह. हे जेरंड आहे का, नाही. हे जर जेरंड असलं असतं बरोबर तर हे ऍज अ नाऊन किंवा ऍज अ सब्जेक्ट, ऍज अ ऑब्जेक्ट, ऍज अ कॉम्प्लिमेंट किंवा आफ्टर पोझिशन केस आलं असतं किंवा आफ्टर प्रिपोशन आलं असतं ते जेरंड असतं. म्हणजे जेरंडचं फंक्शन वेगळं आहे. आफ्टर ऍज अ सब्जेक्ट, ऍज अ ऑब्जेक्ट, ऍज अ कॉम्प्लिमेंट, आफ्टर पोझिशन केस आणि आफ्टर प्रिपोशन जो मागच्या एक्झामला प्रश्न आला होता हा मुद्दा आहे. आणि म्हणून हा पीएसआय मेन्स बरोबर 2017 असं वाक्य होतं त्याच्यामुळे इथं अँसर आपलं काय असणार आहे, पार्टिसिपल. त्यामुळे हे अँसर आपलं येणार नाही. चला आपलं अँसर आलं सेकंड नंबर. पुढे जाऊया, मॅच द फॉलोइंग होमोफोन्स. वेन वेन बरोबर आणि बरोबर वेन होमोफोन्स याच्यामध्ये काय तर उच्चार सेम बरोबर, प्रोनाउन्सिएशन फक्त असतं, बाकी काय स्पेलिंग आणि मिनिंग काय असतं चेंज असतं. आता वेन वेन आणि वेन इथं दिलं बघा. वेन पहिलं आपल्याला जर माहित असेल वेन म्हणजे काय, ब्लड अर्टरी बरोबर. याच्यामध्ये एकला सेकंड असेल, एकला सेकंड असणारे ऑप्शन फक्त ठेवायचे बाकी कट करायचे. ओके, आणि मग दुसरं असतं मित्रांनो वेन. वेन किंवा काय, स्वतःची प्रौढी मिळवणं किंवा बरोबर प्राऊड बरोबर गर्विष्ठ या अर्थाने येतं. आणि म्हणून इथं येतं बीला थ्री नंबर. बीला थ्री असणार ऑप्शन किती, एक आहे. म्हणून दोन नंबर अँसर आलं वेन. काय आलं, वेन. हा मुद्दा असतो त्याच्यामुळे हे. आणि आणखी एक याला जोडून शब्द येऊ शकतो बघा, डब्ल्यू ए एन ई वेन. ओके, चला अँसर नंबर आपलं सेकंड झालं. पुढे बघा, रीड द सेंटेन्स. अग्रीमेंटवरचा आणखी एक प्रश्न आला मित्रांनो, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचा. याच्यामध्ये काय, मिल्क अँड हनी आर. आता मिल्क आर फूड दिलंय बरोबर, नर्सिंग फूड दिलंय. याच्यामध्ये आर इथं येणार नाही, म्हणून आपण एकत्र सर्व करू शकतो, म्हणून ईज येणार. म्हणून फक्त ओनली बी अँसर आपलं काय, ओनली बी इज करेक्ट, दोन नंबर अँसर. ओके, जर दोन नाऊन अँडने जोडले असतील आणि समान आयडिया किंवा समान कन्सेप्ट असतील, तर जसं मिल्क वॉटर अँड मिल्क, विस्की अँड सोडा, राईस अँड करी, ब्रेड अँड बटर, असे काही फ्रेजेस असतात त्या नेहमी सिंग्युलर. स्लो अँड स्टेडी असतं का नाही, असं ऑनर अँड ग्लोरी, अशा फ्रेज आलेल्या आहेत पाठीमागं. ओके, त्याच्यामुळे या गोष्टी आहेत. जर एकच गोष्ट दर्शवत असतील तर आपण काय करू शकतो, सिंग्युलर वर्ब घेऊ शकतो. परंतु जर डिफरंट गोष्टी दर्शवत असेल किंवा सेपरेशन दाखवत असेल तर आपण प्लुरल घेतो. जसं की ब्रेड अँड बटर चार्ज सेपरेटली, आर घ्यायचं त्यांच्या पुढं, हा एक वेगळा मुद्दा झाला. ओके, अग्रीमेंटवर लवकरच मी एक व्हिडिओ घेऊन येतो आहे बरोबर, लवकरात लवकर, जेणेकरून कुठलाही प्रश्न चुकणार नाही. ओके, चला नेक्स्ट एक्झामसाठी पुढं. हर बँक फेल डाऊन फ्रॉम हर पर्स. आता हा पण कन्फ्युज्ड प्रश्न होता, याच्यात पण पोरांना काय झालेलं आहे, कन्फ्युजन झालं असेल. बँक आलंय. आता बँक हा जो वर्ड आहे तो बँक वर्डचा एक प्रॉपर जर आपल्याला अर्थ घ्यायचा तर एक लक्षात ठेवा, त्याचा अर्थ मी काढलेला आहे रो ऑफ ऑब्जेक्ट्स. हा माझ्या पद्धतीने अर्थ आहे, म्हणजे आपण बरोबर हे अन्सर देणार रो ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काहीतरी वस्तू, म्हणून रो ऑफ कीज मी अन्सर देईल. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अर्थ असतो, परंतु तिच्या बँक मधून फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे बँकच खाली पडली असा अर्थ होणार आहे का, नाही होणार. त्याच्यामुळे हे ऑप्शन येणार नाही.
साइड ऑफ रिवर, आता तिच्या याच्यातून नदी साइड ऑफ रिवरचा काही संबंधच नाही ना. ओके हा पण आता बॅलन्स ऑप्शन थोड्या प्रमाणात सुटेबल वाटतो. बॅलन्स म्हणजे काय, साठवलेल्या काही ते शिल्लक रक्कम. बॅलन्सचा अर्थ काय असतो, एखादी बरोबर साठवलेली शिल्लक रक्कम, असा पण अर्थ येऊ शकतो, नाही असं नाही. ओके परंतु आपल्याला ऍक्च्युली माझं अँसर जे असणार आहे रो ऑफ कीज असणार आहे, कारण त्याचा अर्थ असतो बँकचा रो ऑफ ऑब्जेक्ट्स. त्याच्यामुळे डी नंबर अँसर असणार आहे, डी नंबर अँसर असणार आहे, एक नंबर पर्याय म्हणून इथं अँसर. पर्याय कसे फिरवतात बघा, फक्त आपल्याला चुकवायचं आहे. ओके आणि हे प्रत्येक एक्झामिनरचं जे असतं ते ऑब्जेक्ट असतात. ओके चला पुढं. वन हू लिव्ह फॉर प्लेजर, फक्त आनंदासाठी जगायचं आहे, हे खरंच आहे. आनंदासाठी जगायचंय म्हणजे काय, तर फनॅटिक हा वर्ड तुम्हाला माहित असेल. फनॅटिक म्हणजे काय, एखादा रिलीजन असेल किंवा एखादी पॉलिटिकल पार्टी असेल, याचा खूप तो ॲडिक्ट असतो, त्याचाच तुला त्याला काय असतो, गर्व असतो किंवा अभिमान असतो किंवा तो अंध असतो. म्हणजे ह्याचा अर्थ असतो धर्मांध असणे, ह्याचा ऍक्च्युली अर्थ असतो धर्मांध. ओके धर्मवेडा. ओके चला, आणि म्हणून फनॅटिक इथं येणार नाही. हॅपी गो लकी, हॅपी गो लकी म्हणजे काय, बरोबर कुठलीही चिंता नाही, काही नाही काही नाही. ओके असा हॅपी गो लकी असतो, ही एक बरोबर इडोमॅटिक फ्रेज आहे. काय आहे, इडोमॅटिक फ्रेज आहे ही सुद्धा. मिसोगॅनिस्ट नाही, ह्याचा अर्थ असतो हेटर ऑफ काय, हेटर ऑफ वुमन, हेटर ऑफ वुमेन, मिसोगॅनिस्ट. आणि म्हणून हेडोनिस्ट याचा अर्थ येतो मित्रांनो सी, अँसर सी कुठे आहे बघा, दोन नंबरमध्ये. काय येतो अँसर, हेडोनिस्ट येतो. ओके चला, दोन नंबर अँसर आपलं इथे येणार आहे. रीड द सेंटेन्स केअरफुली अँड आयडेंटिफाय व्हॉट काइंड ऑफ कंजंक्शन, ओके अंडरलाइनड वर्ड इज. बघा आता कंजंक्शन काय, ही इज सेव्हिंग, हा सुद्धा कन्फ्युजन आहे, लक्षात ठेवा. इथं कन्फ्युजन काय आहे, पण हा जो प्रश्न आहे तो आहे कंजंक्शनवरचा. आता तुम्हाला अगोदर क्लिअर करतो, कंजंक्शनचे दोन प्रकार पडते. एक असतं कोऑर्डिनेटिंग, काय असतं कोऑर्डिनेटिंग, आणि दुसरं जे असतं ते मित्रांनो सबऑर्डिनेटिंग. कोऑर्डिनेटिंग आणि सबऑर्डिनेटिंग, आता कोऑर्डिनेटिंग मध्ये प्रकार पडते, पण आपल्याला प्रश्न इथं आहे सबऑर्डिनेटिंग मध्ये दोन प्रकार पडते मित्रांनो. एक असतं सिम्पल, सिम्पल कंजंक्शन, आणि दुसरा जो आहे तो आहे कंपाऊंड. दुसरं जे आहे ते कंपाऊंड कंजंक्शन आहे. असे दोन प्रकार इथं पडतात मी सांगतोय, लक्षात आलं. आता बघा याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे, इथं दोन ऑप्शन निघून जातात, कारण इथं सो डॅश 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 बरोबर रिझल्ट दाखवण्यासाठी सो दॅट ही इज सो वीक दॅट ही कॅन नॉट वॉक हे वेगळं. ओके चला, पण इथं काय आलेलं आहे, हे कंजंक्शन हे ॲज अ सबऑर्डिनेटिंग आहे. परंतु नुसता सबऑर्डिनेटिंग ऑप्शन नाही तर कंपाऊंड कंजंक्शन पण आपला ऑप्शन आहे. म्हणून इथं 100% कन्फ्युजन असेल. आयोगाने उत्तर काय देईल बरोबर ते आपल्याला माहिती नाही, परंतु मी सांगतो सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, तसे आपल्याकडे पुरावे देखील आहेत बरोबर, आपण ते पुरवू शकतो. हा पण एक मुद्दा झाला, परंतु जे उत्तर येईल ते आपल्याला गृहित धरून पुढे चालावं लागेल, त्याचा काही विषय नाही. पण आपण जिथं संभाव्य अँसर देतोय, आयोगाचं जे अँसर येईल फायनल केला ते आपल्याला ऍक्सेप्टेड असेलच, परंतु आता मी जे अँसर देतोय सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे दोन प्रकार पडत असल्यामुळं सिम्पल कंजंक्शन आणि कंपाऊंड कंजंक्शन, म्हणून मी तर तुम्हाला अँसर कंपाऊंड कंजंक्शन देतोय, हे अँसर देत नाही. आपलं अँसर जे आहे ते एक नंबरचं अँसर असणार आहे कंपाऊंड कंजंक्शन. ओके चलूया पुढं. रीड द फॉलोइंग सेंटेन्स बरोबर, डिस्पाइट हर एज सी वॉक्स स्पीडली. इथं सुद्धा मित्रांनो आपल्याला गोंधळ उडलेला आहे, इथं सुद्धा मुलांचं कन्फ्युजन आहे फ्रेज वरती. आता काय दिलंय, द अंडरलाइन वॉक स्टडी अँड एक्झाम्पल ऑफ, कशाचं एक्झाम्पल आहे. आता डिस्पाइट हर एज ही फ्रेज आहे, परंतु इथं हा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर वर्ब असतं आणि वर्ब नंतर ऍडवर्ब. आता ऍडवर्ब वर्ड, पण वॉक स्लोलीला स्टीडलीला अंडरलाईन केल्यामुळं कन्फ्युजन झालं, खाली काय म्हणलंय नाउन फ्रेज. ही नाउन फ्रेज नाही, का तर नाउन नाही, का नाही तर ती नाउन नाही. हे ऍडजेक्टिव्ह फ्रेज नाही, का तर त्या फ्रेज मध्ये काय नाही, ऍडजेक्टिव्ह नाही. म्हणजे हे पण आन्सर येणार नाही आपलं, हे पण आन्सर येणार नाही. राहिला ओके ऍडवर्बियल फ्रेज, जर ऍडवर्बियल फ्रेज आन्सर येत असतं तर आता ऍडवर्बियल फ्रेज पाहिला काय पाहिजे, इकडे ऍडवर्ब पाहिजे, इकडे पण ऍडवर्ब पाहिजे, किंवा इकडं ऍडजेक्टिव्ह आलं बरोबर ते पण येत नाही बरोबर, तसं पण नाही दिलेलं. म्हणजे मुद्दा लक्षात ठेवा, इथं काय केलंय, ऍडवर्ब आहे परंतु ऍडवर्ब फ्रेज आपल्याला इथं म्हणता येणार नाही.
म्हणून 100% इथं गोंधळात टाकण्यासाठी प्रश्न दिलेला असेल हे मी सांगतो. आणि त्याच्यामुळं इथं आपल्याला हे ऍडव्हर्ब फ्रेज घेता येणार नाही, तर ती नन ऑफ द अबोव आपला इथं ऑप्शन असणार आहे. म्हणून मुद्दा लक्षात ठेवा, चार नंबर ऑप्शन इथं येणार आहे. ओके, आता बघा पॅसेजच्या बाबतीमध्ये म्हणलं तर आतापर्यंत सगळ्यात इझी पॅसेज आताचा होता, सगळ्यात इझी होता. ओके, एका व्यक्तीबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याचं शालेय जीवन आणि त्याच्याबरोबर आलेल्या अडचणी किंवा त्याला मिळेलं सक्सेस ह्या थोड्याशा गोष्टीबद्दल इथं चर्चा केलेली आहे. आतापर्यंत सगळ्यात इझी पॅसेज होता. ओके, पण पॅसेजवरती प्रश्न काय होते हे खूप महत्वाचं आहे. डॅश डॅश अँड ऍट 12 द एज लिमिट प्रिस्क्राइब फॉर्म काय रे डार्विल स्कूल, किती एज डिस्क्राइब केलं होतं. बघा ऍट 12 इथं खूप महत्व, डॅश डॅश अँड ऍट 12 लक्षात ठेवा बरं, खूप बेसिक गोष्टी असतात. मग काय म्हणलंय, नॉट ऍडमिटेड द स्कूल बिफोर द दे वेअर 12. आता इथं जर आपण बघितलं तर बघा काही याच्यामध्ये इथं दिले बघा काय म्हणलं, ही वॉज अ क्विक स्टुडंट अँड ऍट 12 द एज लिमिट प्रिस्क्राइब डार्विल स्कूल. आता 8 पण आहे, पण 8 पेक्षा कमी असेल का, नाही असणार. म्हणजे इथं ओके पहिला ऑप्शन येणार नाही, ऍडमिटेड टू द स्कूल ऍट द एज ऑफ 12. ओके, ऍडमिट केलू शकतो इथं काय, अलाउड टू रिमेन इन द स्कूल ओनली अप टू द एज ऑफ 12. आपलं इथं सेंटेन्स टाकायचंय, आपल्याला काय करायचं इथं ऑप्शन टाकायचा, इथला विचार नाही करायचा. ओके, 12 तर आहे पण 12 पेक्षा पुढचे, म्हणून अप टू 12 असा इथं ऑप्शन येईल मित्रांनो. आणि म्हणून आपला अँसर नंबर हे 3 नंबर असणार आहे. काय असणार आहे, 3 ते अँसर आहेच. ओके, वाक्यानुसार आपल्याला ते समजतंय. अलेक्झांडर बिकेम रिच, तो रिच बनला. आता इथं बघा, इथं पॅसेजमध्ये जर आपण बघितलं तर इथं दिलंय बघा तो रिच बनला. आता रिच हा वर्ड जरी आपल्याला दिला नसला तर इथं दिले बघा गुड फॉर्च्यून, सुदैवानं काय झालं, ही वॉज ऑन हिज साईड ऑन द साईड ऑफ ह्युमॅनिटी इन बरोबर बघा काय दिलं, ही रिसिव्ड, ओके रिसिव्ड अ शेअर इन लिगसी, इन अ लिगसी. ओके, रिझन काय आलेलं आहे बघा, लिगसी विच मेड इट पॉसिबल फॉर हिम टू रिटर्न स्कूल ही डिसाइडेड टू स्टडी मेडिसिन. आणि ही घटना अशी घडली की त्याला बरोबर काय झाले, शेअर रिसीव झाले इन लिगसी. आता लिगसी याचा मिनिंग काय आहे हे पण आपल्याला विचारलंय. ओके, चला, इन एड म्हणजे वारसा हक्काने मिळणे किंवा बरोबर पाठीमागचे संपत्ती मिळणे अर्थानं, आणि त्याच्यामुळे तो शाळेत जाऊ शकला, मेडिसिनला त्याने ऍडमिशन घेतलं. आता मुद्दा नीट आहे का, आणि म्हणून बाय रिसिव्हिंग शेअर इन लिगसी हे आपलं अँसर झालं. अँसर तुम्हाला सुद्धा सुटलेला असणार आहे. काही जणांनी पॅसेज अवघड असतो म्हणून जर पॅसेजकडे जायला वेळ मिळाला नसेल तर मात्र गोंधळ झालेला असेल, कारण पॅसेज खूप इझी होता. ओके, चला पुढे. म्हणून स्पीड विथ अॅक्युरसी इक्वल टू सक्सेस असतं मित्रांनो, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. प्रश्न सोपे असतील किंवा काही प्रश्न अवघड असतील, शेवटी प्रश्नपत्रिका आहे. द वर्ड लिगसी बरोबर, लेगसी म्हणजे काय, लेगसी इन द कन्स्ट्रक्ट मीन काय दिलंय, लीगल पेमेंट नाही, लीगल पेमेंट त्याला मिळालेलं नव्हतं, गुडविलचा गुड मनी नाही, लॉटरी लागली नव्हती त्याला, तर त्याचा लेगसीचा अर्थ बरोबर काय, इनहेरिटेड. आपल्याला असं जवळ जाता आलं, इनहेरिटेडचा अर्थ माहीत पाहिजे होता बरोबर, वारसा हक्काने मिळणे. ओके, म्हणून अँसर नंबर 3. पुढे जर बघितलं, ही वॉज अ क्विक स्टुडंट बरोबर, दस मीन्स बरोबर दॅट मीन्स अलेक्झांडर. आता बघा, क्विक अ क्विक स्टुडंट, अ क्विक स्टुडंट म्हणजे काय, रिचर्ड स्कूल बिफोर हिज ब्रदर असा काय अर्थ येणार नाही. क्विक स्टुडंट म्हणजे काय, तर लवकर शाळेत जाणारा असा अर्थ नाही, इडोमॅटिक फ्रेज तसं होत नाही. ओके, तर त्याचा अर्थ असतो मित्रांनो लक्षात ठेवा, त्याचा अर्थ काय असतो, तर क्विक स्टुडंट म्हणजे काय, एखादा बरोबर फास्ट स्टुडंट या अर्थाने, फास्ट लर्नर म्हणजे जो काय करतो की लर्निंगमध्ये त्याचा स्पीड जास्त आहे शिकण्यामध्ये असं. आणि म्हणून आपला आन्सर येतो वॉज अ फास्ट लर्नर. रिचर्ड द स्कूल लिव्हिंग एज बरोबर, इथं लिव्हिंग एज म्हणजे काय, स्कूल लिव्हिंग एज असं येईल का, स्कूल सोडायच्या वेळेस असं नाही ना. वॉज अ लिव्हली स्टुडंट टू स्टू म्हणजे काही ऑप्शन ऍक्च्युली कट करता येतात आउट ऑफ मित्रांनो काय सेन्स असतात काही ऑप्शन, त्याच्यामुळे त्याचा पण आपल्याला थोडासा यूज करावा लागेल. ओके, आणि वाक्य पॅसेज वाचल्यावर तर त्या गोष्टी कळतात. क्विक स्टुडंट म्हणजे काय, फास्ट लर्नर असतं, हा मुद्दा लक्षात ठेवा. आय एम बी पुढे जाऊन कधी आलं तर आपल्याला माहीत पाहिजे. ओके, पुढे बघा, अलेक्झांडर ट्रेक्ड डॅश डॅश मैल एव्हरी डे टू अटेंड डार्विल स्कूल. आता जर आपण पॅसेजमध्ये गेलो ना माळानो, तर पॅसेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं, इथं बघा काय दिलंय, याच लाईन मध्ये काय दिलं होतं बघा, गुड अबाउट काय नेचर ड्युरिंग 4 मैल डाऊन हिल टू स्कूल अँड 4 मैल अप हिल. डाऊन हिल अप हिल किती झालं, 4 + 4 काय होतं, 8 होतं. म्हणून आपलं अँसर जे असणार मित्रांनो 8 अँसर असणार आहे, ते तुम्हाला पण माहिती आहे. ओके, लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं जितकं काही ऍक्युरेट करता येईल तितकं आपण ऍक्युरेट या प्रश्नाला केलेलं आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि
अशाच पद्धतीने आपण प्रीवियस इयर क्वेश्चन घेत असतो किंवा काही टॉपिक पण आपण टाकलेले आहेत. ओके, आजच्या प्रश्नपत्रिकेचा जर विचार आपण केला तर याच्यामध्ये वाईस वरती प्रश्न विचारलेला नाही किंवा ज्याच्या मागं वाईस वरती दोन दोन प्रश्न यायचे. कंडिशनल सेंटेन्स वरती तीन चार क्वेश्चन असायचे, दोन क्वेश्चन असायचे. कंडिशनल सेंटेन्सचा इथं विचार केलेला नाही. ओके, क्वेश्चन टॅग वरती प्रश्न विचारलेला नाही. बरोबर, असे काही टॉपिक आहेत. परंतु जी जी प्रश्नपत्रिका आहेत अत्यंत बेसला धरून आणि सिलेबसला पकडून प्रश्नपत्रिका विचारलेली आहे. बऱ्याचशा टॉपिकला न्याय देण्याचा प्रयत्न या प्रश्नपत्रिकेमध्ये केलेला आहे. म्हणून ओके, अत्यंत व्यवस्थित जर आपण पेपर जर व्यवस्थित सोडवला असेल, टाइम मॅनेजमेंट असेल, तर चांगल्या पद्धतीने आपल्याला इथं मार्क पडतील. बरोबर, हा मुद्दा आहे. मित्रांनो, जे काय आयोगाचे आन्सर येतील फायनल कीनुसार ते आपल्याला ऍक्सेप्टेड असतील. इथं 99% का होईना तरी प्रयत्न केलेला आहे. ओके, या गोष्टी आणि म्हणून इथं आपण थांबूयात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, विश्लेषण व्यवस्थित वाटत असेल, ओके, तर तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढं शेअर करायला पण मित्रांनो विसरू नका. हा एक मुद्दा आहे. आपले अदर व्हिडिओ पडतच असतात. ओके, त्या गोष्टीचा तुम्हाला 100% फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतोय. ओके, धन्यवाद.